परतवाडा वनविभागाने मोठी कारवाई करत करजगाव गोविंदपूर येथील एका खुल्या प्लॉटमधून जवळपास 4 लाखापेक्षा जास्त अवैध सागवानाला जप्त केले आहे. ही कारवाई शिरसगाव पोलिसांच्या मदतीने वनविभागातील अधिकारी यांनी पार पाडली. वनविभागाचे उपवन संरक्षक अमित कुमार मिश्रा, सहाय्यक वनसंरक्षक ज्योती पवार यांच्या मार्गदर्शनामध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी दिनेश वाडके यांनी सहयोगी कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली आहे. परतवाडा वनविभागाने मोठी कारवाई करत करजगाव गोविंदपूर येथील एका खुल्या प्लॉटमधून जवळपास 4 लाखापेक्षा जास्त अवैध सागवानाला जप्त केले आहे. ही कारवाई शिरसगाव पोलिसांच्या मदतीने वनविभागातील अधिकारी यांनी पार पाडली. वनविभागाचे उपवन संरक्षक अमित कुमार मिश्रा, सहाय्यक वन संरक्षक ज्योती पवार यांच्या मार्गदर्शनामध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी दिनेश वाडके यांनी सहयोगी कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही मोठी कारवाई केली आहे. करजगाव गोविंदपूर येथील एका शिक्षकाच्या खुल्या प्लॉटमध्ये अवैध लाकडाची मोठी खेप आरोपींनी गोळा करून ठेपली होती. सदर घटनास्थळावरून 70 सागवानाचे चरपटे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केले आहे. तुमच्या माहितीसाठी, काहीच दिवसांपूर्वी मेळघाटमधील जारीदा वनपरिक्षेत्रामध्ये खंड क्रमांक 337 मधील 1560 क्षेत्रांमधील सागवानाची एकूण 28 झाडे सागवान तस्करांनी लंपास केली होती. मेळघाटमधून अवैध झाडांची कत्तली करून ही सागवान संपूर्ण जिल्ह्यासहित परराज्यापर्यंत जात असल्याचा संशय नाकारता येत नाही. वनविभागाचे अधिकारी जप्त केलेल्या सागवान संबंधित आरोपींचा शोध घेत आहे. घटनास्थळावरील खुले प्लॉटचे मालक असलेले शिक्षकांशी सुद्धा वनविभागाचे अधिकारी विचारपूस करत आहे. लवकरच या प्रकरणाशी संबंधित असलेले आरोपी वनविभागाच्या जाळ्यात असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी दिली आहे. मला गुप्त माहिती मिळाली की गोविंदपूर माल सागवान सरपट लपवलेला आहे. त्या अनुषंगाने परतवाडा वनपरिक्षेत्रातले आम्ही सर्व अधिकारी कर्मचारी आणि शिरसगाव पोलीस स्टेशन काही स्टाफ आणि तिथले ठाणेदार यांच्यासोबत आम्ही साधारणतः 8 वाजता तिथे रेड मारली. तर तिथं शेतशिवार आणि खुल्या प्लॉटवर 70 सागवानचे नग आम्हाला मिळून आले. त्याच्यात 4.019 घनमीटर माल तो भरला. साधारणतः 3,78,155 रुपयाचा तो माल आहे. आता पुढील आमचा आरोपीचा तपास सुरू आहे आणि त्याच्यानंतर आम्ही पुढील माहिती तुम्हाला देऊ. गोविंदपूर मधला आहे शेती आणि खाली प्लॉट आहे तो. तर त्याचा अजून तपास आम्ही करून राहिलेला आहे. ग्रामपंचायत मार्फत आम्ही माहिती मागवलेली आहे का हा प्लॉट कोणाच्या मालकीचा आहे वगैरे. आता त्याच्यानंतर आल्यानंतर आम्ही त्यांची चौकशी वगैरे करू. माझं दिनेश विदास वाडके वनपरिक्षेत्र.